हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. आणि जसं तुम्हाला थंबनेल बघून तर कळालंच आहे, तर यस, खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी काहीतरी कुकिंग व्हिडिओज बनवेन आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईन. माझ्या जेवणाच्या पद्धती कशा आहेत, मी कसं जेवण बनवते ते तुम्हाला दाखवेन. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि प्लस श्रावणी सोमवार पण आहे. सो आज सगळ्यांचाच घरात उपवास आहे, तर मी विचार केला आज मी जेवण बनवणारच आहे, तर मस्त एक शूट पण करते. सो बघूयात आता मी काय काय बनवते. आणि आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवते की मी फर्स्ट टाईम असं शूट करते हे कुकिंग व्हिडिओचं. सो जर काही चुकी झाली तर माफ करा. आणि यस, तर आणि नक्की मला सांगा माझे काही चुकी झाली असेल तर. आणि तुमच्याकडे तुम्ही जेवण कसं बनवता, तुमच्या पद्धती कशा आहेत त्या पण नक्की शेअर करा माझ्यासोबत. सो यस, बघूयात आता मी काय काय बनवते. लेट्स गो. सो जशी आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाने करतो, तसंच कुकिंग व्हिडिओ फर्स्ट आहे आपली. सो मी सुरुवात करते आपल्या गोड पदार्थाने. तर इथे बनवते मी पहिल्यांदा मोदक. तर मोदक बनवायला मी घेतलं आहे 2 चमचे तूप घेतलं आहे. त्यामध्ये हे नारळ जे आपण बारीक किसलेलं आहे, किसलेलं म्हणजे मी मिक्सरला लावलेलं, आणि ते मस्त परतवून घ्यायचं आहे. आणि एकदम एकदम जास्त लालसर नाही, पण नॉर्मल लालसर कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. देन त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गूळ. आणि गूळ इथे मी किसून घेतलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त वेळ नाही लागला मिक्स करायला. सो तुम्ही पण नक्की गूळ किसूनच घ्या. सो इथे मी टाकलं आहे आता गूळ, आणि मग थोडा वेळ परतवून आणि आपलं मोदकाचं सारण रेडी आहे. याला जास्त काही मेहनत नाही आहे आणि मला तर खूप इझी वाटतं हे बनवायला, कारण झटपट जर आपल्याला मोदक बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मला नक्की सांगा की तुम्ही पण मोदक कसे बनवतात. तर इथे त्याच्यानंतर मी घेतलेलं मोदकाचं आपल्याला जे उकड घ्यायचे आहे, पीठ बनवायचं आहे, त्यासाठी घेतलेलं मी इथे पाणी, त्यात टाकलं थोडंसं मीठ आणि दूध. तर ॲक्च्युली मी शूट करायला विसरली, देन आय रिअलाइज की मला हे घ्यायचं राहिलं आहे. तर इथे असं 3 गोष्टी टाकून मी मस्त उकळून घेते. आणि जेवढं जास्त तुम्ही त्याला उकळवाल तेवढं जास्त उकळ चांगली येते आणि मोदक चांगले होतात. सो मस्त उकळ घेतली आहे मी. आणि देन त्याच्यात मी ॲड करणार आहे पीठ, जे आपलं तांदळाचं नॉर्मल पीठ असतं ते टाकणार आहे. आणि जर पातळ होत असेल, पीठ थोडं कमीच टाका पाण्यापेक्षा, पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा. पीठ जर पातळ होत असेल तर होऊ द्या, कारण ते थंड झाल्यानंतर कडक होतं. सो मळताना एक आपल्याला सॉफ्टनेस पाहिजे. सो जास्त पण घट्ट पीठ एकदम भाकरीसारखं वगैरे नाही करायचं, थोडंसं नॉर्मल पातळ ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे माझी कन्सिस्टन्सी बघू शकतात. आणि आता तुम्हाला वाटत असेल की हे मळणार कसं, पण देन तुम्ही नंतर बघा पुढे की मी कसं मळलं आहे ते. आणि एकदम परफेक्ट पीठाची उकड आले. तर थोडा वेळ गॅसवर असं पीठ टाकल्यानंतर एक वाफ द्यायची त्याला, वाफ म्हणजे झाकण नाही ठेवायचं, नॉर्मल तसंच उकळवून द्यायचं. देन त्याच्यातच थोडंसं मिक्स करून ते पीठ असे थोडीशी एकदम गरम झालं की देन आपण डिशमध्ये काढायचं आहे. आणि बघा आता तुम्ही बघितलं की किती पातळ दिसत होतं आणि येथे किती नॉर्मल स्टेजला आलं आहे ते. तर हे मी मळून घेणार आहे आता, आणि मळून झाल्यानंतर तुम्हाला भेटते. आणि इथे बाबा चाललेले झेंडा उतरवायला शाळेत, आणि इथे सगळ्या कोंबड्या बाबांच्या मागे मागे चाललेल्या म्हणून पटकन शूट घेतलं. आणि आता मी पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला भेटते. चला. सो इथे आपलं आता पीठ पण मळून झालेलं आहे मोदकांचं, आणि मस्त मऊ असं पीठ मळलेलं आहे. इकडे सारण पण बघितलं तुम्ही तयार झालेलं आहे, तूप घेतलं आहे, आणि मोदकाचा भांडा पण ऑल सेट. आता आपण बनवणार आहोत मोदक. सो आता मी मोदक बनवायला घेते आहे. तर त्याआधी तुम्हाला मला एक गोष्ट विचारायची की तुम्ही पण उकडीचे मोदक करताना पिठाला उकड घेताना दूध टाकतात का, मला नक्की सांगा. कारण माझी मम्मी नाही टाकत पण मी टाकते. सो तुमच्याकडे अजून काय वेगळी पद्धत असेल तर मला नक्की सांगा. आणि आता मी पटपट मोदक बनवून घेते, कारण अजून आपल्याला खूप भरपूर जेवण बनवायचं आहे. सो वेळ होणार आहे, तर चला मग. सो आता इथे मी मोदक बनवायला लावलं आहे. आणि तुम्हाला आधी सांगते डिस्क्लेमर म्हणून की मी या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही तेलाचा उपयोग नाही केला आहे. इवन त्या भांड्याला तूपच लावलं आहे.
आणि सगळीकडे प्रत्येक गोष्टीमध्ये तूपच वापरलं, पीठ मळताना पण तूप वापरलं. सो त्याच्यामुळे काय होतं की एक त्यांना मोदकांना फ्रेग्रन्स खूप छान येतो. आणि अशा प्रकारे मी मोदक बनवायला लावला. एक पिठाचा उंडा घेऊन तो त्या भांड्यात टाकून आणि मध्ये एक मस्त तुपाचं बोट घेऊन एक होल करायचं आहे, जेणेकरून त्याच्यात आपण सारण व्यवस्थित भरू शकतो. आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आधी बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा मोदक फिलअप करू, स्टव्ह भरू त्याच्यात, त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला बंद करायचं असेल मागून, तर तो एक्स्ट्राचा जो पीठ निघालेला आहे तो त्याच्याने एकदम परफेक्ट बंद होईल. आणि आता तुम्ही बघू शकता की मी इथे आता हे बंद करायला लावलं आहे आणि तुम्ही बघता की किती परफेक्ट आणि व्यवस्थित भरलं आहे मी, आणि परफेक्ट बंद झालं आहे ते सगळं. आणि देन त्याच्यानंतर असे मी खूप सारे मोदक बनवून घेतले आणि मी काही शूट नाही केलं, कारण पटपट पटपट बनवायचे होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक झालेले आहेत आणि मला घाई होती त्याच्यामुळे मी एकदम फास्टमध्ये बनवले. सो खूप काही शूट नाही केलं मी, कारण पुढे पण खूप रेसिपीज आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आणि व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जास्त टाईम नाही घेतला ह्यासाठी. आणि तुम्हाला आय होप की माझी रेसिपी समजली असेलच. आणि तुमची कशी पद्धत आहे मोदक बनवायची मला नक्की सांगा. आणि गणपती आलेत, मी नक्की तुमची रेसिपी फॉलो करेन, तर मला नक्की तुमची रेसिपी सांगा. फायनली मोदक बनून झालेले आहेत आणि मी नंतर साचा पण चेंज केला, कारण मला तो नाही एवढा खास वाटला म्हणून मी छोटावाला घेतला. ह्याच्यात जरा मोदक मोदक सारखे दिसत आहेत. तर मस्त केळीच्या पानाला तूप लावून आणि त्याच्यावर ते ठेवलेले आहेत असे दोन थर बसतील त्याचे, तर आता ते वाफत ठेवूयात आपण. ऑल सेट, मस्त आपले मोदक उकडायला ठेवलेले आहेत. तर आता मी सगळ्यात आधी डाळ टाकते. तर डाळ मस्त अर्धा पाऊण तास भिजत ठेवलेली, तर तुम्ही जर जास्त वेळ पण ठेवली तर अतिउत्तम, कारण खूप छान शिजते मग त्यासाठी. आणि साहित्य मी नॉर्मली आपण जे काही घेतो आहे तेच, जिरा घेतलंय, राई घेतलंय, हळद आणि मीठ. आणि इकडे घेतलंय मिरची आहे, टोमॅटो आहे, करी लिव्ह्ज आहेत आणि कोरिएंडर आहे, दॅट्स इट. तर आता मी डाळ कशी बनवते थोडी वेगळ्या पद्धतीने बनवते तुम्हाला दाखवते. आता सगळ्यात आधी मी बनवून घेते आहे डाळ. तर डाळ बनवायला मी कुकर ऑलरेडी गॅसवर ठेवलेला आहे आणि तुम्हाला सांगते की मी खूप घाणेरडे अँगल घेतलेत, आय नो. आणि मी फर्स्ट टाईम कुकिंग व्हिडिओ करते त्याच्यामुळे मला व्यवस्थित जमलं नाही, एका हाताने शूट करा एका हाताने बनवा. सो ते नक्की समजून घ्या मला आणि आय नो तुम्ही मला नक्कीच माफ कराल. सो आता त्याच्यानंतर मी कुकर मस्त गरम झाल्यानंतर थोडंसं त्यात तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर पुढची रेसिपी तुम्ही बघून घ्या. आता मी टाकलं आहे तेल आणि तेल थोडंसं तापून द्यायचं आहे. तर बेसिकली मी डाळ अशी काही लोक बनवतात की आधी बनवायची आणि मग तिला फोडणी द्यायची, तर मी तसं नाही बनवत, मी डायरेक्ट फोडणीला टाकते. तर तेल तापलं की सध्या ह्यात मी लसूण टाकलं आहे आणि लसूण थोडं झाला की हिंग टाकायचं आहे. ॲक्च्युली जर तुम्ही अशी डाळ बनवत असाल तर तुम्हाला हिंगाची पण गरज नाही आहे, कारण अशी डाळ पचायला खूप चांगली असते डायरेक्ट फोडणीची, पण तरीसुद्धा एक थोडंसं हिंग टाकते. तर थोडंसं लसूण झालं की मग त्यात जिरा आणि मोहरी टाकायची. जिरा आणि मोहरी पण मस्त टाकली आहे, तडतडते चांगली. आता त्याच्यात कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यानंतर मिरची टाकले आणि डायरेक्ट डाळ टाकायची. मला एका हाताने शूट करा आणि एका हाताने टाका त्याच्यात सगळं साहित्य, ते मला जमलं नाही त्याच्यामुळे मी कॅमेरा बंद केला. आणि तर त्यामध्ये डाळ टाकल्यानंतर मी सगळं टाकून घेतलं
म्हणजे मीठ हळद आणि टोमॅटो आणि कोरिंडर राहिलेलं ते सगळं टाकून आणि मग कुकर लावून त्याच्या जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही आपल्याला. जर डाळ आधी भिजवली असेल तर 2-3 शिट्ट्यांमध्ये. सो आता बनवते नेक्स्ट भेंडीची भाजी. तर भेंडी भरलेली बनवते, त्यासाठी मी कांदा आणि लसूण तर कापून ऑलरेडी घेतलेलं आहे आणि हे त्याच्यामध्ये फिल करायचं आहे. तर हे आहे शेंगदाण्याचं कूट, त्यात मसाला, मीठ, हळद असं सगळं टाकलेलं आहे आणि ते आता भेंडीमध्ये भरून मग ते फ्राय, म्हणजे जसं आपण भाजी बनवतो तशीच बनवून घ्यायची. दाखवते मी तुम्हाला. सो इथे आता मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर मी त्यात थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि जिरं पण मस्त फुलल्यानंतर मग त्यात टाकणार आहे मी लसूण. तर लसूण कंपल्सरी नाही आहे कारण भेंडीमध्ये आयदर तुम्ही लसूण टाकू शकता और कांदा टाकू शकता आणि मला पर्सनली लसूण नाही आवडत, पण लसणाची पण एक वेगळी टेस्ट येते आणि छान वाटतं म्हणून मी लसूण टाकलं आहे. सो लसूण टाकलं आहे आणि लसूण मस्त थोडंसं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा. तर इथे मी आता त्यामध्ये टाकते कांदा आणि कांदा पण मस्त परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत तो पण व्यवस्थित शिजत नाही, त्याचा पण पूर्ण स्मेल निघून गेला पाहिजे असं, म्हणजे लाल होईपर्यंत बेसिकली त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि देन आपण जे स्टफ रेडी केलेलं आहे भेंडीमध्ये टाकून ते त्यात ॲड करायचं आहे. आणि हां, कांदा थोडाफार शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडी हळद आणि मसाला अजून परत वर ॲड करायचा आहे कारण कांदा आपण नुसता त्यामध्ये ती भेंडी नाही टाकू शकत कारण भेंडीला टेस्ट येईल पण कांद्याला टेस्ट येणार नाही. सो थोडासा टाकायचा आहे मसाला परत आणि देन त्याच्यामध्ये भेंडी ॲड करायची आहे जी आपण स्टफ केलेली आहे आणि त्याला 10 मिनटं वाफ घेऊन आणि मग आपली भेंडी रेडी आहे. खूप सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण बनवत असालच नक्कीच. तर खूप छान लागते भेंडी आणि माझी तर पर्सनली भेंडी खूपच जास्त फेवरेट आहे. सो तुम्हाला पण आवडती की नाही मला नक्की सांगा आणि मला वाटतं सगळ्यांनाच सो इथे आता मी बनवणार आहे आपले जे मिक्स स्प्राउट्स आहेत ते बनवणार आहे. तर मी डाळीचाच कुकर घेतलेला आहे, तुम्ही पण जास्त भांडे माखू नका नाहीतर एवढं सगळं बनवताना नक्कीच एकदा तरी मम्मीचा मार खाल. सो आता मी तेल टाकलेलं आहे आणि तेलात जिरं पण टाकलेलं आहे, जिरं पण मस्त फुलेल त्यानंतर मग त्यात लसूण आणि कांदा ॲड करायचा आहे. तर मी जसं आधीच तुम्हाला बोलले की अँगल खूप घाणेरडे घेतलेत. सो आता मी लसूण टाकलेलं आहे, लसूण थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे नाहीतर लसणाला वास राहतो आणि त्याच्यामुळे भाजीची टेस्ट जाते. सो हे लक्षात ठेवा की कांदा टाकायच्या आधी लसूण टाकायचा आणि लसणाला व्यवस्थित शिजून द्यायचं जेणेकरून त्याचा वास निघून जाईल आणि त्याच्यानंतर मग कांदा ॲड करायचा आहे. कांदा ॲड केल्यानंतर व्यवस्थित कांदा शिजला की त्यामध्ये मग आपले नॉर्मल जे मसाले आहेत ते एक्स्ट्राचे काहीच मसाले टाकले नाही. सो त्यामध्ये आता हे सगळे कडधान्य आपले जे आहेत ते त्यात टाकलेले आहेत आणि मस्त मिक्स करून घ्यायची आहे भाजी. मिक्स 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 आणि त्याच्यानंतर मग थोडंसं त्यात मी 2 चमचे वाटण टाकलेलं आहे आणि वाटणमध्ये नॉर्मली मी तुम्हाला आधी वाटण दाखवलेलं आहे कसं बनवतात ते, तुम्ही रेसिपी बघू शकतात मागे एका ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे मी. तर वाटणामध्ये नॉर्मल आपलं खोबरं आणि जिरं वगैरे खूप साऱ्या गोष्टी टाकल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवल्या आहेत मागच्या एका ब्लॉगमध्ये, तुम्ही बघून घ्या. आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पाणी जास्त नाही टाकायचं कारण आपल्याला थिक ग्रेव्ही बनवायची आहे. सो थोडंसं किंचित त्या स्प्राउटच्या वर येईल एवढंच पाणी टाकायचं आहे. सो आता आपण बनवणार आहोत कंटोळीची भाजी आणि कंटोळी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते. तर ॲक्च्युली जशी सिंपल पद्धतीने मी बनवते तशी मी तुम्हाला अजून एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच, पण आता मी थोडी वेगळी बनवते. आणि इथे मी तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि तेल तापल्यानंतर मग त्यात आपण जी नॉर्मल प्रोसेस आहे आपली कांदा लसूण वगैरे ते टाकायचं आहे. तर त्याआधी तुम्हाला सांगते की कंटोळी मी उकडून घेतलेली आहे
तर 5-10 मिनट अशी उकळून घेतलेली आहे, जेणेकरून थोडीफार म्हणजे 75-80% कंट्रोल शिजली असेल एवढी उकळून घेतली आहे पाण्यात. आणि त्याच्यानंतर मग तिचं पाणी काढून आणि आतल्या बिया सगळ्या काढून टाकल्यात आणि मग त्याची आपण आता भाजी बनवणार आहोत. तर यामध्ये मी आता कांदा टाकते. तर कांदा मस्त परतवून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये एकदम व्यवस्थित कांदा शिजेल असं नरम होईपर्यंत कांदा शिजवायचा आहे. आणि जर तुम्ही तेलामध्ये कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं तर कांदा लवकर नरम होतो. आणि मग त्यात आता मसाले टाकायचे आहेत, जे घरगुती मसाले आहेत तेच टाकायचे आहेत. आणि मसाले मी जास्त नाही टाकलेत कारण ऑलरेडी पुढे मी दाखवते तुम्हाला रेसिपीमध्ये मसाले आहेत. आणि आता मी ही जे उकडलेले कंटोळे आहेत ते टाकलेले आहेत. तर माझ्याकडून ॲक्च्युली थोडे जास्त शिजले कंटोळे त्याच्यामुळे असे दिसतात. तर आता मस्त कंटोळी कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे. आणि देन आपण जे स्टफ बनवलेलं भेंडीसाठी जे सॉरी पीनट्सचं जे स्टफ बनवलेलं जे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं ते आता त्यामध्ये मिक्स करते आहे मी. आणि मिक्स केल्यानंतर म्हणजे जेवढं तुम्हाला इनफ वाटतं आहे तेवढं टाका. मी 2-3 चमचे टाकले आहेत आणि मला इनफ वाटलं. सो जास्त पण टाकल्याने कंट्रोलची टेस्ट जाते. सो मी 2-3 चमचे टाकले आहेत आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फक्त ह्याला जास्त वेळ नाही लागत, फक्त 5-10 मिनटं पण मी म्हणेन जास्त आहेत, लगेच शिजते ही भाजी. आणि एवढं सगळं बनवल्यानंतर मी ॲक्च्युली थकली, त्याच्यामुळे भात मम्मीने बनवला, पापड पण मम्मीनेच तळले. आणि फायनली आपली डिश रेडी आहे, श्रावणातली डिश झटपट बनते एकदम. तर सगळं पूर्ण बघू शकता तुम्ही की सगळं जेवण मी बनवलं आणि छान वाटलं की सगळ्यांनाच आवडलं, खूप छान झालेले सगळ्याच भाज्या आणि मस्त होती टेस्ट. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. आणि आय होप तुम्हाला आजचं जेवण आवडलं असेल, चतुर्थी स्पेशल जेवण म्हणा किंवा श्रावण स्पेशल जेवण म्हणा, खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.